हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास गेल्या 1.5 तासांपासून चर्चा सुरू आहे. फडणवीस दुपारी 3:30 वाजायच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले देखील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत. त्यामुळं गेल्या 1.5 तासांपासून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता रामदास आठवले देखील पोहोचल्याची माहिती समोर येते आहे. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत. कपिल, गेल्या 1.5 तासांपासून वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडते, नेमकं काय कारण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडत आहे आणि त्यानंतर रामदास आठवले हे त्यांना भेटणार आहेत. खरं तर रामदास आठवलेने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की त्यांना धारावी आणि चेंबूर ही जागा मिळाली पाहिजे, एक एमएलसी मिळाली पाहिजे अशी अशा मागणीसाठी रामदास आठवले आता वर्षावर पोहोचलेले आहेत. त्यांनी त्यांची थोड्या वेळात बैठक सुरू होईल, पण सध्या जी बैठक सुरू आहे ती फडणवीस आणि एकनाथ शिंदेची बैठक सुरू आहे. दिल्लीवरनं आदेश आहे का आज बैठक घेऊन जो तिढा आहे जागेंचा तो लवकरात लवकर सोडवा, त्या दोघांना दोघांनी बैठक करवा करा आणि रात्रीपर्यंत ही लिस्ट तयार करा असे एक दिल्लीवरनं आदेश आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या अनुषंगाने ही बैठक होत आहे आणि आज रात्री शेवटचा हात गिरवला जाईल लिस्टवरती आणि आज रात्रीपर्यंत ही जी यादी आहे या दोन्ही पक्षाची यादी आहे, शेवटची यादी ही बाहेर पडू शकते, ह्यासाठीच ही महत्वाची बैठक आहे. निश्चितच कपिल, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा, एक दरम्यान एक महत्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते. आपण पाहतोय आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांचं अखेर सागर बंगल्यावर मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. मावळमध्ये सर्व वाद मिटून महायुतीचं काम एकत्र करणार असल्याचं बाळा भेगडे यांनी सांगितलेलं आहे. गेल्या 1.5 तासांपासून आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. रामदास आठवले महायुतीवर नाराज असून एकही जागा मिळाली नसल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. नाराजीबाबत त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कपिल राऊत देखील आपल्यासोबत आहेत. कपिल, आपण पाहतोय कुठेतरी नाराजी आहे रामदास आठवले यांची, त्यांनी महायुतीवर नाराज असल्याचं देखील कळतंय. जागा वाटपामध्ये आपल्याला हव्या असलेल्या जागा मिळालेल्या नाही आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळं आता कुठेतरी रामदास आठवले महायुतीमध्ये नाराज असल्याचं देखील सूत्रांच्या वतीनं कळतंय. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी रामदास आठवले हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास आठवले यांनी खरं तर जागांसंदर्भात मागणी लावून धरलेली होती, मात्र आपला कुठलाही विचार केला गेला नाही आणि अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. कपिल राऊत आपल्यासोबत आहेत. कपिल, रामदास आठवले महायुतीमध्ये नाराज आहेत असं कळतंय. रामदास आठवले हे महायुतीची नाराज आहेत असं त्यांनी खंत मीडियासमोर ही व्यक्त केलेली आहे. खरं तर विधानसभेच्या प्रत्येक बैठकीमध्ये रामदास आठवले यांना डावलण्यात आलेलं आहे. एकही जागा अजून आरपीएच्या वाटेला आली नाहीये. त्यातली त्या चेंबूर आणि धारावी ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती आणि त्या संदर्भातली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाराजी आपल्या पत्राद्वारे दिलेली आहे. त्यांनी एक पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की मी नाराज आहे. त्याचबरोबर चेंबूर आणि धारावी ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर एक एमएलसी ही मिळाली पाहिजे अशी त्यांनी मागण्या ठेवलेल्या आहेत. सध्या तरी ते नाराज असल्याचं समजतंय. एकंदरीत गेली 2.5 वर्षामध्ये फक्त आम्हाला मला मंत्रीपद मिळालेलं आहे पण पक्षाला मात्र माझ्या काही मिळालं नाहीये अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. एक मोठा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता महायुतीतले जे नेते आहेत म्हणजे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे रामदास आठवलेंना कसं त्यांची कशी संपत करतात, त्यांची नाराजगी कशी दूर करतायत, त्यांना किती जागा देतात, त्यांना ज्या 2 जागा पाहिजे त्या 2 जागा येतात का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण सध्या तरी रामदास आठवले नाराज आहे ही महत्वाची मोठी बातमी समोर येत आहे. निश्चितच, त्यामुळं आता रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यश येते का हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी.